कार हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कटाची आमटी कशी तयार करायची ते दाखवणार आहे। खूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी तर येणारच। वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही आमटी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। या आमटीमध्ये तुम्ही चिंचगूळ पण टाकू शकता। ही आमटी खायला खूप टेस्टी लागते। या आमटीला येळवण्याची आमटी असेही म्हणतात। चला तर मग ही कटाची आमटी कशी बनवायची ते पाहूया। कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल ते पाहूया। त्यासाठी येथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, 3 चमचे शिजलेली हरभरा डाळ घेतलेली आहे, 3 कांदे येथे मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत, 10-12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, कोथिंबीर आणि बारीक चिरून खोबरं घेतलेलं आहे। हा आपण सर्व मसाला भाजून घेणार आहोत। येथे मी डाळीचं पाणी घेतलेलं आहे, यालाच येळवणी असं म्हणतात। डाळ शिजवताना मी हे पाणी काढून ठेवलं होतं। मागच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळी कशी तयार करायची त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। 1/2 छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे, 1/2 छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत। येथे मी लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे। 4 पळ्या तेल घेतलेलं आहे। या आमटीसाठी तेल हे जरा जास्तच वापरायचं आहे। आणि येथे मी मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये 1/2 छोटा चमचा हळद घेतलेली आहे, चिमूटभर हिंग घेतलेलं आहे, 1/2 छोटा चमचा धना पावडर घेतलेली आहे, 2 चमचे आपला ठेवणीतला काळा मसाला घेतलेला आहे आणि 1 छोटा चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे। आता आपण आमटीचा मसाला तयार करून घेऊया। मसाला परतून घेण्यासाठी येथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे। हे खोबरं आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। या खोबऱ्यामध्येच आपल्याला हा लसूण आणि आलं टाकून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। येथे हे खोबरे मी परतून घेतले आहे। आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया। आणि या कढईमध्ये आपण भाजलेला कांदा थोडा परतून घेऊया। हा कांदा आपण भाजून घेतला आहे, त्याच्यामुळे ह्याला थोडंसं हलकं परतून घ्यायचं आहे। येथे मी हा कांदा 1 मिनिट परतून घेतला आहे। आता आपण हा डिशमध्ये काढून घेऊया। आता हा मसाला थंड करून घेऊया, नंतर आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। सुरुवातीला मी कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ही डाळ आणि कढीपत्त्याचे 4-5 पानं मी वाटून घेणार आहे। येथे मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्या फोडणीसाठी येथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल तापले की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे।
जेवढं जास्त तेल तुम्ही वापरताल तेवढा जास्त आपल्या आमटीला कट येतो, त्यामुळे तेल हे शक्यतो जास्तच वापरायचं आहे. आपली मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे नंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत. नंतर त्यामध्ये बारीक केलेलं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये हे मसाले टाकून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. हा मसाला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता या मसाल्यामध्ये चवी पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. हा मसाला आपल्याला मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी पाहू शकता येते मी हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला 2-3 मिनिटे मीडियम गॅसवर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये बारीक केलेली डाळ व हा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता वाटल्यामुळे आपल्या आमटीला खूप छान टेस्ट येते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 1/2 मिनिट परतून घ्यायचं आहे. 1/2 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपण जे डाळीचं पाणी काढलेलं होतं म्हणजेच एळवणी ते घालून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी घालून घेत आहे. यामध्ये मी अजून थोडं पाणी घालून घेणार आहे. ही आमटी घट्टसर छान लागत नाही त्यामुळे पातळच ठेवायची आहे. आता मोठ्या गॅसवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. येथे ही आमटी मी 7-8 मिनिटे मोठ्या गॅसवर उकळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला किती छान कट आलेला आहे. यामध्ये मी कोणतेही रेडीमेड मसाले यूज केलेले नाहीत. ही आमटी तुम्ही भाताबरोबर किंवा पुरणपोळीबरोबर खाऊ शकता किंवा तशीच पण वाटीमध्ये घेऊन पिऊ शकता. यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. येथे आपली कटाची आमटी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज 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 लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. धन्यवाद.